नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुवार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नेहमीप्रमाणे बालभारतीतील जुन्या धड्यांमधील हा एक धडा। या धड्याचं नाव आहे बीज पेरलं गेलं। बीज पेरलं गेलं। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता या धड्याच्या वाचनाला सुरुवात करूयात। माझा जन्म पुण्यात एका गरीब कुटुंबात झाला। माझे वडील त्यावेळेस पोलीस खात्यामध्ये तुटपुंजा पगारावर नोकरी करत होते। तेव्हा साहजिकच गरीब कुटुंबांच्या वाट्याला येणारे सारे कष्ट, सारी दुःख आम्ही भोगत होतो। अशा परिस्थितीत आम्हा मुलांसाठी खेळणी विकत घेणेसुद्धा वडिलांना शक्य नव्हतं। दुसऱ्या मुलांच्या हातात खेळणी पाहून आम्हाला त्यांचा हेवा वाटत असे। तरी पण गल्लीतील मुलांना जमा करून उन्हातानात विटीदांडू खेळणं, पतंग उडवणं, घरात जळण्यासाठी आलेला लाकडातूनच बॅट व स्टंप तयार करून क्रिकेट खेळणं असा माझा दिवसभराचा कार्यक्रम असायचा। त्यानंतर माझ्या आयुष्याला एक निराळं वळण लागलं। माझे चुलते पुण्याच्या YMCA आवारामध्ये राहत असत। ही संस्था खेळाकरता प्रसिद्ध असल्याने बरेच लोक तिथे सभासद होत। ते रोज सकाळ संध्याकाळ खेळायला येत असत। साहजिकच याचा परिणाम माझ्या बालमनावर होई। मुळातच खेळाची आवड असल्यानं मी त्यांचा खेळ लक्ष देऊन पाहू लागलो। अनेक खेळाडू पाहण्याची मला रोज संधी मिळू लागली। शाळा सुटली की धावत येऊन मी प्रथम क्रीडांगणावर हजर होत असे। सर्व खेळांमध्ये मला क्रिकेटचा खेळ फार आवडत असे। याच खेळानं मला जास्त भुरळ पाडली। कधीकधी काही खेळाडू आपल्याला भरपूर खेळायला मिळावं म्हणून लवकर येत, तर खेळाडू आले नसतील की ते मला चेंडू फेकायला बोलवत। मग काय, मला तर ती सुवर्णसंधीच वाटायची। आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन। मिळणाऱ्या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन मी अधिकच सहानं जितक्या जोराने चेंडू टाकता येईल तितक्या जोराने तो टाकून खेळाडूंची दांडी उडवण्याचा प्रयत्न करत असे। माझी ही कामगिरी पाहून मला उत्तेजन मिळावं यासाठी देखील ते मुद्दामून आउट होत असत। तेव्हा मला ते कळत नसे आणि माझी छाती आनंदाने फुगत असे। मी आणखी जोराने चेंडू फेकत असे। मात्र जेव्हा इतर खेळाडू येत तेव्हा मला नाईलाजाने त्यांना चेंडू द्यावा लागे। तरीसुद्धा लांब उडालेला चेंडू चपळाईने धावत जाऊन अडवण्यात आणि तो लगेचच उचलून फेकण्यात मला कोण आनंद व्हायचा। आपणही त्यांच्याप्रमाणे खेळावं मला असं वाटते। या हौसेपोटी रोजचा सराव संपल्यावर चेंडू गोळा करू लागणं, दुसऱ्या दिवसासाठी क्रीडांगणावर पाणी मारणं ही कामं मी आनंदाने करत असे। हे सर्व होत असताना कधी कधी रात्रीचे 8-8 सुद्धा वाजत। पुढच्या आयुष्यात क्रिकेट खेळाडू होण्याची खुणगाठ मी इथंच मनाशी बांधली। त्यातच एक आनंदाची गोष्ट घडली। YMCA मधील खेळाडूंकडून माझ्या आईवडिलांना माझ्या खेळाबाबत स्तुतीपर उद्गार ऐकू येऊ लागले। माझे वडील हॉलीबॉल उत्तम खेळत, त्यामुळे ते मला खेळात नेहमी प्रोत्साहन देत असत। एकदा दुपारी त्यांच्या जेवणाचा डबा घेऊन गेलो असताना त्यांनी मला दुकानात नेलं व एक जुनी बॅट विकत घेऊन दिली। त्यावेळी माझ्या वडिलांचा मासिक पगार फार तुटपुंजा होता। ती बॅट पाहून माझा आनंद गगनात माविला। लगेच ती घेऊन मी मित्रांना दाखवायला सुटलो। अभ्यास व शाळा या बाबतीमध्ये माझे वडील फारच कडक होते। एकदा मी शाळा चुकून क्रीडांगणावर क्रिकेटचा सामना बघत बसलो होतो। वडिलांनी मला पाहिलं, मी शाळा चुकवली हे त्यांना मुळीच आवडलं नाही। त्यांनी तडक मला शाळेत नेऊन बसवलं। त्या दिवसापासून मी कधी शाळा बुडवली नाही। ऑस्ट्रेलियाचा एक क्रिकेट संघ 1945 साली पुण्यात सामन्यासाठी आला होता। या सामन्याला तिकीट लावलं होतं। मैदानावर गोलाकार कणात होती। हा सामना पाहण्याची तर माझ्या मनामध्ये जबरदस्त इच्छा, पण तिकीट काढण्याची ऐपत नव्हती। त्यामुळे आमच्यासारख्या मुलांना आज जायचे मार्ग बंद होते। पण कसंही करून तो सामना पाहायचाच यासाठी माझी धडपड सुरू झाली। सुदैवानं हा प्रश्न तिथल्या जवळच्याच मोठाल्या झाडांनी सोडवला। माझ्या काही मित्रांसह झाडावर चढून मी दिवसभर सामना बघत होतो। असा सामना पाहण्यातला आनंद काही औरच आहे। तो अनुभव मी कधीच विसरणार नाही। आजही वाटतं की पुन्हा एकदा असंच झाडांवर चढावं आणि दिवसभर खेळत बसावं। त्या सामन्याचं वर्णन मी व माझे मित्र जोर जोरामध्ये हातवारे करून इतरांना ऐकवत होतो। दिवसाचा खेळ झाल्यावर कोणी झेल कसा घेतला
कसा सोडला, कुणाची दांडी कशी उडाली, कुणी चौकार कसा मारला, रसभरी चर्चा करत आम्ही बोलत बोलत घरी परतलो। या सामन्याचा माझ्या मनावर फार परिणाम झाला। विशेषतः सामना संपल्यावर खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी जी झिंमड उडाली ते दृश्य पाहून तर मी भारावूनच गेलो। मनात आलं की आपणही एक मोठा खेळाडू व्हावं, मग आपल्या भोवतीही अशीच स्वाक्षरीसाठी गर्दी होईल। बस तेव्हापासून माझ्या स्वाक्षरीच्या सरावाला सुरुवात झाली। विशेषतः म्हणजे वर्गात बसल्यानंतर, विशेषतः वर्गात बसल्या बसल्या वहीची अनेक पानं माझ्या स्वाक्षरीने भरू लागली। जर चुकून माकून शिक्षकांचं माझ्याकडे लक्ष गेलंच आणि त्यांनी प्रश्न विचारलात तर नकळत माझा तोंडून हाउज दॅट असं उत्तर बाहेर पडे। हे उद्गार ऐकून वर्गात, म्हणजे वर्गात बसल्या बसल्या वहीची अनेक पानं माझ्याच स्वाक्षरीने भरू लागली। जर चुकून माकून शिक्षकांचं माझ्याकडे लक्ष गेलंच आणि त्यांनी प्रश्न विचारलाच तर नकळत माझ्या तोंडून हाउज दॅट असं उत्तर बाहेर पडे। हे उद्गार ऐकून वर्गात एकच हशा पिके आणि माझी मान लाजेने खाली जाईल। थोड्याच दिवसानंतर आंतरशालेय सामन्यामध्ये मी 100 धावा केल्या आणि सर्वांच्या डोळ्यातील कौतुकाचे भाव पाहण्यासाठी लाजेने खाली घातलेली हीच मान मी अभिमानाने वर केली। माझ्या मनामध्ये क्रिकेटचं बीज पेरलं गेलं ते असं। तर मित्रांनो, तुमच्याही बाबतीत असं झालं असेल की तुम्हाला माहीत नसेल की फ्युचरमध्ये काय करावं, कुठली गोष्ट आवडते, पण अचानक तुमच्या समोर ती गोष्ट येते। इथे पण असंच झालं आहे लेखकाबरोबर। तर मित्रांनो, तुमच्याबरोबर असं झालं असेल किंवा तुम्ही जर हा धडा ऐकला असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉनसुद्धा दाबा, जेणेकरून येणारे सगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथमतः पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूयाच असेच नवीन नवीन धडे घेऊन आपल्या यूट्यूब चॅनलवर। तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या आपली।